परमवीर सिंह जी याचिका के लिए है मी नामदार सुप्रीम कोर्टानी तातडीने याची सुनावणी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा त्या रस्त्यावर असणारे सीसीटीव्हीचे फुटेज किंवा बंगल्यात असणारे सीसीटीव्हीचे फुटेज हे नष्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे आणि तीही भीती काही पोलीस अधिकारी व्यक्त करतायत. तातडीने या गंभीर प्रकरणाची अतिशय गंभीर प्रकरण आहे की पोलीस विभागाला खंडणीसाठी उपयोगात आणणं याला तर मला वाटतं की शब्दच नाही आहे. मग अशा प्रसंगामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा गंभीर प्रसंग लक्षात घेऊन तातडीने या संदर्भात काही आदेश निर्गमित केले पाहिजे. या याचिकेला व महाराष्ट्राला तेव्हाच खरा न्याय मिळू शकेल. अन्यथा जे आरोपी आहे म्हणजे गृहमंत्री महोदय एखाद्या केसमध्ये अतिरिक्त मुख्य सचिवांना बोलवतील, एखाद्या प्रकरणात आयुक्तांना बोलवतील, डीसीपीला, एपीआयला. ही सुद्धा महाराष्ट्राची अजब सरकारची गजब कहाणी आहे की एपीआयला बोलवले जातं. जो एपीआय निलंबित होता त्याला बोलवलं जातं. तर निश्चितपणे पहिले तर आपण म्हण म्हणायचो दाल भी कुछ काला आहे, यहां तो पूरी की पूरी दाल काली है असं म्हणण्याची गरज आली आहे. आणि यावर तातडीने विविध यंत्रणांनी आणि विशेष करून मी पोलिसांच्या सर्व अधिकाऱ्यांना आवाहन करेल की वक्त आ गया है आपल्याला अशा राजकीय गुन्हेगारांना शोधून शोधून महाराष्ट्रामध्ये जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा जय जयकार केला पाहिजे. कारण आता महामहिम राज्यपाल महोदयांकडे तुम्ही डायरेक्ट तक्रारी करण्याची सुरुवात केली आहे. चौकशी करण्यात आली ठीक आहे. ते तर सुप्रीम कोर्ट तथ्याच्या आधारावर पुराच्या आधारावर पुराव्याच्या आधारावर निर्णय करेल. त्यावर मग भाष्य करायचं नाही. पण कोणत्याही आरोपीला वाचवणारा हा सहभा आरोपी होतो हे मात्र इंडियन पिनल कोडमध्ये आहे आणि आत्ताच्या पत्रकार परिषदा ज्या होत आहेत ते त्याच दिशेने दिसत आहे की कारण नसताना ते क्वारंटाईन होते आणि मग बाहेर निघताना पत्रकारांशी बोलले. अरे क्वारंटाईन होते तर तुम्ही काय आदर्श प्रस्थापित करता? काय आपल्या महाराष्ट्रामध्ये 53,000 मृत्यू झाले कोण दोषी आहे? तुम्हाला त्याच्यासाठी वेळ नाही आहे. पण सचिन वाझे सचिन वाझे एवढं जर देवाचं नाव घेतलं तरी मोक्ष भेटल. सचिन वाझेच नाव घेताना महाराष्ट्राची अभूत तुम्ही विक्री का काढता? मला वाटतं की गंभीर प्रश्न. सर प्रश्न असा आहे की आता जे यांचं पण स्टेटमेंट आलेलं आहे गृहमंत्र्यांचे पण की त्यांनी स्वतःचा कालावधी सांगितला 5 ते 15 ऍडमिट होते मग बाहेर आले त्यानंतर प्रत्येकांनी त्यांना फोर्स केला तेव्हा ते बोलायला बरेच आले नंतर पोलीस महासंचालकाचे पत्राचा फोर्स लक्षात घेऊन चौकशी लावा ना. पत्रकारांचा फोर्स घेऊन सारे कायदे तोडता येतात. मग पोलीस महासंचालक 32 वर्ष सेवा केली आहे. तुम्हीच 2020 मध्ये परमवीर सिंगाची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. मग तुम्हाला जर माणसं ओळखता येत नसेल तर राज्यकर्ते म्हणून राहण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. सर हिंदी में सर हिंदी